असलेली म्हणजे वंशळ्याने असलेली दोन शब्द काढा आणि तिथं टाका सरसकट मराठा समाजाला पुढे ऑटोमॅटिक जे कुणबी प्रमाणपत्र तत्काळ देण्यात येत आहेत. कालचा जे आहे काय झाला जात असेल हुगलाय मराठी आपल्यात आले म्हणजे वाढ मराठी याच्यात कोणते राहतात सगळेच आले फक्त ते भिऊ दाखवायले आणि ओबीसी बांधव हे समजून घ्यायला तयार नाही की मराठे सगळेच ओबीसीत आलेत याने किती आकडा फुगणार आहे. जी मूळ मागणी की सरकार म्हणतं आम्हाला वेळ द्या तर वेळ द्यायला काय प्रश्न आहे दादासाहेब त्यांनी कोणतं जे आर काढला काढला जे आर काढला तर आम्ही मागणीच नाही करणार. ओके जे आरच नाही सरकारला काय अपेक्षा आहे सरकार सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्ही. सरकार ही सुविधा आहे आरक्षण ही सुविधा आहे केंद्रात असो किंवा राज्यात असो आणि ज्याचं कोणाचं सरकार असेल जर एखादा जात किंवा एखादा समूह जर मागास सिद्ध झाला तर मायबाप सरकार म्हणून त्यांच्याकडून प्रत्येकाची अपेक्षा असते मागास ठरलेला समूह हा ओबीसीची पहिली स्टेज पार करतो आणि त्यांना ते क्रम प्राप्त आहे की त्या समूहाला त्या जातीला रिझर्वेशनमध्ये घ्यायलाच लागतं. सरकारचं म्हणणं आहे की एक समिती नेमाला दरंडे पाटील यांनी जर सांगितलं तर एक समिती नेमाला आम्ही तयार आहोत तर त्याला तुमची तयारी आहे का. पहिली नेमलीच होती ना मीच नेमायची सांगितली होती नेमली पण होती 29 मेला त्याला 3 महिन्याचा टाइम बाउंड पण केला होता परंतु त्यांनी काबच केलं नाही कागदावरी राहिली. मुख्य सचिव ते पटेल साहेब ते महसूलचे अध्यक्ष होते 7 सचिव होते त्यामध्ये आणि मराठवाड्यातले सगळे कलेक्टर आणि विभागीय आयुक्त मराठवाड्याचे हे सगळे असतानाही काम कोणीच केलं नाही आता का देऊ मी वेळ त्यांना. बरोबर आता मुख्यमंत्र्यांना काय तुमचं म्हणणं आहे की जरांडे पाटलांना नक्की काय हवं आहे आणि मुख्यमंत्र्यांना काय अपेक्षित आहे की मुख्यमंत्र्यांनी काय करायला पाहिजे. आम्हाला एकच अपेक्षित आहे एक महाराष्ट्रातल्या तरुणाच्या मनात ती एक गोष्ट घर केलेली ती म्हणजे अशी की जे मुख्यमंत्री निर्णय क्षमता असणारे मुख्यमंत्री जे निर्णय झाले नाहीत ते मोठमोठे निर्णय त्यांनी घेतले. मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात तर हे शिंदेसाहेबच देऊ शकतात हे प्रत्येकाचं माझ्यासह सगळ्यात मराठा समाजाची ती एक भावना झालेली. मग ह्या भावनेला पकडून हे झाला भावनिक धागा भावनिक धाग्याला कायद्यात काय अर्थ नसतो परंतु कायदेशीर सुद्धा आम्ही आहोत मग आम्हाला का नाही. तुम्ही जर बाकीच्यांचे प्रश्न सोडवत असाल तर आमचे कायदे तुम्ही सोडा भावनेतून सोडू नका. तुमच्यात निर्णय क्षमता आहे हा हे गोष्ट तरी की खूप वर्षाचा किचकट हा विषय पडलेला आहे 40-50 वर्ष झाले परंतु तुम्ही निर्णय क्षमता आहे तुमच्यामध्ये. आता तुम्ही म्हणाले की मुख्यमंत्री हा निर्णय घेऊ शकतात मुख्यमंत्र्याने तुम्हाला चर्चेला बोलवलं तर तुमची तयारी आहे. हो त्यांनी बोलवलं पण उद्या मला वाटतं आज काहीतरी करणार होते डिक्लेअर पण काहीतरी बहुतेक दिल्लीला परिषद आज त्यांचा फोनही आला होता आणि त्यांचं शिष्टमंडळ आज आलं होतं मंत्रिमंडळाचं की आपण चर्चेलाच आला कारण काय झालं होतं रात्री एक त्यांनी जे आर काढला काल त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ज्यांच्याकडं वंशाळीचे कागदपत्र आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाते. आता वंशाळी आमच्याकडे नाहीच आहेत बरोबर आणि ती आमची मागणीच नाही आमची मागणी सरसकट मग आम्ही त्यांना दोन सांगितलं कामं ज्यांची वंशाळीचे कागदपत्र ज्यांच्याकडे आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाते. आमचं म्हणणं आहे ते दोन शब्द काढा सुधारणा करा दुरुस्ती नाही म्हणत आहे म्हणजे जोपर्यंत जी आर तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही चर्चेला जाणार नाही. हे जी आर आला कालचा जी आर आज आला मग कधीपर्यंत अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांना भेटणं कारण मुख्यमंत्र्यांना भेटणं असेल तर उपोषण सोडावं लागेल किंवा काय नक्की तुमची भूमिका काय. आमची भूमिका तीच आहे की तुम्ही जर काल जी आर काढलाय त्यातले दोन शब्द काढून टाकला वंशेळी असलेली म्हणजे वंशेळ्याने असलेली दोन शब्द काढा आणि तिथं टाका सरसकट मराठा समाजाला पुढे ऑटोमॅटिक जे कुणबी प्रमाणपत्र तत्काळ देण्यात येत आहेत. कालचा जे परत काल ओबीसी समाजाचं काल जेव्हा आम्ही मुंबईत बैठक त्या ठिकाणी झाली ओबीसी समाजाची सर्व ओबीसी नेते होते प्रकाशांना शेंडेंचं म्हणणं होतं की ओबीसींचा ऑलरेडी संख्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि अशा पद्धतीनं जर ओबीसींमध्ये मराठ्यांना या ठिकाणी समावेश केला तर आमचा विरोध राहील म्हणून याच्यावर काय तोडगा निघू शकतो. त्यांनी विरोध करावा विरोध केल्याबद्दल त्यांचं स्वागत पण एक उत्तर सुद्धा अपेक्षित मराठ्यांनी 50% किंवा ओबीसीत येऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. मराठा 50% आत आणि ओबीसीत यायचा राहिलाय कोणता हा मूळ प्रश्न. विदर्भातला 99.99% 0% फक्त नसतात टोटल विदर्भ आरक्षणामध्ये
खान्देश पूर्ण नाशिकचा महसूल पट्टा शिवगावपर्यंत आमच्या भेट दिल्यापर्यंत इंदापूरपर्यंत पूर्ण गेला, कोकण गेला, मराठा राहिला कोणता, फक्त मराठवाड्याला. आणि त्याला म्हणतात तुम्ही मराठी आत येऊ नये, किती वाढणार आहे, आम्ही असून 25 लाख मराठी असू शकतो मराठवाड्यात, सगळं मराठवाड्यात आहे, म्हणजे काय आमची संख्या नाहीये, मग आम्ही 25 असतो काय जी असेल ते असं, आम्ही मराठवाड्यातल्या काय पाप केलं तुमचं, आम्ही नाही बाकीचे आले त्याला तुमचं आक्षेप नाहीये. आणि मग याला जोडून जर उदाहरण घेतलं 1930 पासून आरक्षणा सगळ्यात अगोदर आम्ही, म्हणजे स्वातंत्र्य मिळायच्या अगोदरही बंगाल देशमुख साहेबांनी स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आरक्षण दिलंय, म्हणजे मूळ आम्ही आहे. शुद्ध कुणबी हा मराठवाड्यात आढळतो 1884 जे यादी त्यामध्ये पण आहे, इंग्रजाच्या 1931 जनगणनेमध्ये ओबीसींची यादी 1923 तयार झाली, त्यामध्ये 1989 पर्यंत मराठा त्याच्यामध्ये मंडल कमिशननं 90 आरक्षण लागू केलं, त्या दिवशी आम्ही कुठे गेलो, म्हणजे आम्ही त्याच्यातच येत, फक्त मान्य करायला तयार आहेत, मराठी आत येऊ नका, मराठी म्हणजे काय आकडा काय झाला जातो साहेब फुगलाय, मराठी आपल्यात आले म्हणजे वाढत, मराठी याच्यात कोणते राहतात, सगळेच आलेत, फक्त ते भिऊ दाखवायले. आणि ओबीसी बांधव हे समजून घ्यायला तयार नाही की मराठे सगळेच ओबीसीत आलेत, येणे किती आकडा फुगणार आहे. पण याला कुठेतरी तोडगा काढायला वेळ लागेल अशा वाटत नाही, दिला की 2 वर्षापासून सांगतोय आम्ही, मी वैयक्तिक समाज 40 वर्षापासून सांगतो, बरोबर, इतका कसा तोडगा लागू शकतो. तुम्ही मला शेवटी काय मागितलं होतं 29 तारखेला, तुम्ही म्हणजे सीएम साहेब म्हणून एवढ्या वेळेस काय करा, मला 3 महिन्याची वेळ आहे, मी देत नव्हतो त्यावेळेस, मग 29 ऑगस्टला मी वेळ दिला, 29 मेला 29 ऑगस्टपर्यंत समितीने काम नाही केलं, ती म्हणजे मी समिती गठीत करतो, अहवाल देतो प्रशासकीय स्तरावर, जर अहवाल घेतला त्याला कोणी चॅलेंज करणार, आणि त्यावेळेस मी माघार घेत नव्हतो, मला तेवढ्या शब्दामुळे पटलं की कोणी चॅलेंज करणार नाही, मग आता त्याच्यासाठीच वेळ पाहिजे तुम्हाला. आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जरांडे पाटील यांच्याकडे लागलंय, जरांडे पाटलांची शेवटची इच्छा काय, की सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जरांडे पाटील यांच्याकडे लागलंय, जरांडे पाटलांची शेवटची इच्छा काय, की बाबा आम्हाला नक्की काय करायचं आहे, आमची भूमिका किती दिवसापर्यंत ही उपोषणाची राहणार. आमची स्पष्ट भूमिका आहे, मराठा समाजाला सकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे, राहिलेले असतील ते, कारण जे घेतले ते तर घेणार नाही, फक्त आता उल्लेख करायला लागतोय महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला, जर नाही दिलं तर मी 9 तारखेपर्यंत सरकारला सांगितलं, त्यांनी माझ्याकडून 4 महाजन साहेब आले होते, धामेश साहेब आले होते, असे भरपूर जण आले होते, त्यांची की त्यांचं शिष्टमंडळाला सांगितलं की म्हणलं की 4 दिवसाचा वेळ देऊ शकतो तुम्हाला, महिन्याचा देऊ शकत, 9 तारखेला त्यांचा 4 दिवस पूर्ण होता. मग त्यांनी मला एक आठ घातली की माझं उपोषण करण्याची सिस्टम थोडी वेगळी, मी पाणी पेत नाही उपोषणामध्ये, अन्नाचा त्यागात ते होतो विषयच नाही, मी तुमके सुद्धा गिळत नाही, इतकं कठोर करतो. तर त्यांनी एक आठ घातली की तुम्ही पाणी प्या, परत मी मान्य केलं 20 मिनिटानं परत आठ घातली तुम्ही उपचार पण घ्या, ठीक आहे म्हणलं, मी उपचार बी घेत नसतो तरी ठीक आहे, बघा तुमच्या समोर उपचार सुद्धा घेतले, आणि इतकं करत असतानाही तुम्हाला जर आणखी वेळच पाहिजे असेल तर त्याचं कारण द्या. काल त्यांचं एक शिष्टमंडळ दिवसातून 2 वेळेस आलं, दादांच्या नेतृत्व खाली रावसाहेब दादा दानेंच्या नेतृत्व खाली एक आलं, अर्जुन खोतकर साहेबांचं एक आलं, महाजन साहेबांच्या नेतृत्व खाली परवा आलं, आम्ही त्यांना एकच सांगितलं आम्ही महिना वेळ द्यायला तयार, पण का नाही नाही पाहिजे एवढंच उत्तर. आता समजा या तुम्ही म्हणाले की 4 दिवसात तोडगा नाही निघाला, हा शेवटचा प्रश्न आहे, 4 दिवसात तोडगा नाही निघाला तर जरांडे पाटील यांची भूमिका काय राहील, एकूण इथे दमलेल्या सगळ्यांची भूमिका काय राहील. या गोदापट्ट्यातले 123 गावांनी हे आंदोलन उभा केलेले 11 तालुक्यात, यासह संपूर्ण महाराष्ट्रातील आमची सगळ्यांची भूमिका एकच, त्या दिवशी पाणी त्याग होणार, परत उपचार त्याग होणार, काही घेतलं जाणार नाही, जी आर घेतल्याशिवाय हटणार नाही. आम्ही जी आर घेतल्याशिवाय हटणार नाही ही भूमिका सरकारला सांगितली, सरकारने 4 दिवसात उत्तर द्यावं, मुख्यमंत्र्यांनी चर्चेची तयारी, जरांडे पाटील यांचं म्हणणं मुख्यमंत्र्यांनी चर्चेची तयारी दाखवली आहे, पण जो जी आर आहे त्या जी आर मध्ये कुणबी सरसकट मराठा समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र मिळावं ही एक अट जी आहे ती सरकारने या ठिकाणी मान्य करावी अशी भूमिका जी आहे ती जरांडे पाटील यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. विजय गणेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप मराठी.